नमस्कार मित्रांनो यशुदीप करिअर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मानवी आरोग्यशास्त्र तर मानवी आरोग्यशास्त्र पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला पाहावं लागतं मानवाचा समावेश कोणत्या गटामध्ये होतो तर मानवाचा समावेश असतो सस्तन प्राणी या गटामध्ये मानवाचा समावेश होतो तर तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा नक्कीच यातून तुम्हाला फायदा होणार आहे तर मानवाचा समावेश हा सस्तन प्राणी या गटामध्ये केला जातो लक्षात ठेवा आता सस्तन प्राणी म्हणजे काय की जो प्राणी पिल्लांना जन्म देतो आणि स्वतःचं दूध पाचतो त्याला सस्तन प्राणी असे म्हणतात म्हणजे मानव हा मानव हा बाळाला जन्म देतो आणि स्वतःचं दूध पाचतो म्हणून त्याला सस्तन प्राणी असे म्हणतात सस्तन म्हणजे ज्याला स्तन असतात त्याला सस्तन प्राणी असे म्हणतात आता पक्षी हे काय करतात अंड देतात आणि अंड्यातून पिलू काढून त्याला चारा घालतात म्हणजे प पक्षी काय झाले अंडच प्राणी झाले म्हणजे मानवाचा समावेश सस्तन प्राणी या गटामध्ये येतो चला पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न आहे आपला पुढचा आपला मुद्दा आहे मानवाला होमोशापियन ही शास्त्रीय संज्ञा वापरतात आता मानवाला कोणती शास्त्रीय संज्ञा दिली परीक्षेला प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे की मानवाला कोणती संज्ञा दिलेली आहे तर मानवाला होमोशेपियन होमोशेपिन ही शास्त्रीय संज्ञा मानवाला कोणती संज्ञा होमोशेपियन लक्षात ठेवा होमोशेपियन हे लक्षात ठेवा शंभर टक्के कुठल्या ना कुठल्या परीक्षेला विचारला जाणारा हा मुद्दा आहे लक्षात ठेवा होमिओशॅपिन ही मानवाला दिलेली शास्त्रीय संज्ञा आहे ही आपली सुरुवातीची स्टार्टिंग आहे आता पहा मानवाच्या पचन संस्थेत अन्ननलिके व पचन ग्रंथी यांचा समावेश होतो जे मानवाची जी अन्ननलिका आहे मानवाची अन्ननलिका कुठून सुरू होते तर आपल्या मुखगुहापासून म्हणजे जे आपल्या तोंडापासून तर डायरेक्ट गुद्धद्वारापर्यंत आपली अन्ननलिका असते लक्षात ठेवा आणि यांची जर लांबी विचारली तर पंचवीस मीटर याची लांबी आपल्या अन्ननलिकेची लांबी किती पंचवीस मीटर याची लांबी आहे म्हणजे अन्ननलिकेची सुरुवात कुठून होती तर अन्ननलिकेची सुरुवात ही आपली तोंडापासून तर गुद्धद्वारापर्यंत आपली अन्ननलिका असते याच्यामध्ये अन्ननलिकेमध्ये मग समावेश होणारे आहे अन्न नलिका आणि पचनग्रंथी ग्रंथीचा सुद्धा यामध्ये समावेश होतो आता अन्ननलिकेचा मार्ग कुठला आहे तर अन्नलिका पहा मुखगुहा मुखगुहा झाले गळ्याचा भाग ग्रास त्याचा थोडा खालचा भाग ग्रासिका जठर लहान आतडे आणि मोठे आतडे असा म्हणजे अन्ननलिकेमध्ये कशा कशा समावेश तुम्हाला प्रश्न विचारायचा खालीलपैकी कोणता वेगळा घटक आहे की ज्यामध्ये अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाचा अन्ननलिकेमध्ये समावेश होणार नाही अशा स्वरूपाचा सुद्धा प्रश्न विचारला जातो अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला अन्ननलिकेमध्ये नेमका कशाचा समावेश होतो हे माहीत असणं महत्त्वाचं आहे म्हणजे अन्ननलिकेचा मग समावेश होतो मुख गुहा म्हणजे आपलं तोंड ग्रासनी ग्रास, नी, ग्रास... का जठर लहान आतले आणि मोठे आतले म्हणजे याचा सिक्वेन्स सुद्धा क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो अन्न की अन्नलिकेच्या जो घटक आहे त्याचा सिक्वेन्स लावा तर सुरुवातीला काय मुख नंतर ग्रासनी ग्रासिका जठर लहान आतले आणि मोठे आतले असा त्याचा समावेश होतो आता या ठिकाणी जठरावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला आहे की बऱ्याच वेळेस परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की जठराचा आकार कसा आहे तर जठराचा आकार हा इंग्रजी जे अक्षरासारखा आहे जठराचा अक्षर आकार कसा आहे तर इंग्रजी जे अक्षरासारखा जठराचा आकार आहे लक्षात ठेवा आणि तुम्हाला विचारलं जाईल की मा जे आपण जे अन्न खातो त्याची पचनाची सुरुवात कुठून होती तर आपण जे अन्न खातो त्याची पचनाची सुरुवात ही आपल्या मुखापासून होते मुखापासून म्हणजे आपल्या तोंडापासून होते ज्यावेळेस आपण अन्न आपल्या तोंडामध्ये घेतो त्यावेळेस त्यामध्ये जी आपली लाळ असते आपल्या लाळेमध्ये आपल्या शरीरामध्ये एकूण तीन असतात किती तीन जोड्या कांसीला जवळ असतात तीन जोड्या असतात आणि ह्या तीन जोड्या ज्या आपण आपल्या तोंडामध्ये अन्न घेतो त्यावेळेस ते अन्न वल्सर होऊ म्हणजे लाळेमधला जो टायलिन नावाचा घटक असतो लाळेमध्ये कुठला घटक असतो टायलिन नावाचा घटक असतो लक्षात ठेवा हा टायलीन नावाचा जो घटक असतो तो आपला जो घास घेतो त्या घासामध्ये तो मिसळतो आणि आपल्या आपला जो घास आहे हा वल्सर बनतो वल्सर बनल्याच्या नंतर तो आपला घास आपल्या पोटामध्ये किंवा अन्ननलिकेमधून आपल्या ग्रासनी ग्रासिका जठर लहान आतड्या आणि मोठ्या आतड्यामध्ये पूर्णपणे जात असतो आणि हा घात जाण्यासाठी एकूण आठ शेकंद लागतात किती सेकंद लागतात आठ शेकंद लागत असतात लक्षात ठेवा आणि आपल्या अन्नाचं जे पूर्ण पूर्ण जे पचन आहे आपल्या अन्नाचं जे पूर्ण जे पचन आहे ते कुठं होत असते तर ला लहान आतड्यामध्ये अन्नाचं पूर्ण पचन होतं प्रश्न विचारला जाईल की अन्नाचं पूर्ण पचन कुठे तर अन्ना अन्नाचं जे पूर्ण पचन आहे ते लहान आतड्यात होत असतं लक्षात ठेवा आणि लहान आतड्यामध्ये ज्यावेळेस अन्नाचं पूर्ण पचन होतं त्यावेळेस जो काही टाकाऊ भाग आहे आपल्या अन्नामधला जो काय आपण जो काही महत्त्वाचा भाग आहे तो आपल्या शरीरासाठी यूज केला जातो आणि जो काही टाकाव भाग आहे तो मोठ्या आतड्याकडे पाठवला जातो आणि मोठे आतडे मग त्याचं आपल्या शरीराबाहेर टाकण्याचं कार्य कुठला घटक करतो मोठे आतडे करत, करत असतो लक्षात ठेवा पुढचं आपले पचनग्रंथी पचनग्रंथी म्हणजे लाळग्रंथी यकृत आणि साधुपिंड तुम्हाला आत्ता सांगितले लाळग्रंथीच्या किती जोडे असतात लाळ ग्रंथीच्या तीन जोडे असतात आपल्या कांशीला जवळ असतात लक्षात ठेवा लाळेमध्ये कुठला घटक असतो तर लाळेमध्ये टायलिन नावाचा घटक असतो टायलीन नावाच्या घटकामुळे आपल्याला अन्न गोड लागतं आणि तो आपल्या पचनासाठी सुद्धा मदत करीत असतो आता यकृत यकृती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृती काय शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आता यकृत ग्रंथीमध्ये पित्तरस तयार होतो यकृत ग्रंथामध्ये काय होतो पित्तरस तयार होतो आणि पित्तरस्त्या पित्तरसा आपल्या जे अन्न पचनासाठी हा पित्तरसाची मदत होत असते तर आपल्या यकृतामध्ये जी काय यकृताच्या खाली एक छोटी पिशवी असते त्या पिशवीमध्ये जो यकृतामधून जो काय पित्तरस रावतो यकृता मधून जो काय पित्तरस राहतो तो हा पिश या यकृताच्या खाली एक पिशवी असते त्या पि पिशवीमध्ये साठवला जातो आणि या पिशवीमध्ये एकूण पन्नास घन सेंटीमीटर पन्नास घनमीटर हा या ठिकाणी सामावू शकतो लक्षात ठेवा आणि यकृतामधूनच रेनिन आणि पेप्सिन नावाचे घटकसुद्धा स्रावत असतात कुठले रेनिन आणि पेप्शीन तर यामधला जर पाहिला तर रेनिन हा घटक हा फक्त लहान मुलामध्येच आढळत असतो रेनिन हा घटक लहान मुला लहान मुलामध्ये आढळत असतो आणि तो लहान मुलाला दूध पचण्यासाठी त्याची मदत होत असते लक्षात ठेवा आता पुढचं आपली साधूपिंड म्हणजे पचन ग्रंथीमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचार ग्रंथीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही तर पहिला येईल तुम्हाला लाळ ग्रंथी दुसरा येईल यकृत तिसरा येईल साधुपिंड आणि चौथा येईल अन्ननलिका तर तुम्हाला जे यामधलं ओळखता आला पाहिजे पचन लाळ ग्रंथीचा समावेश होतो यकृताचा समावेश सुद्धा होतो आणि साधुपिंडचा सुद्धा समावेश शोता होत असतो तर आपण या ठिकाणी लाळ ग्रंथी यकृत याविषयी माहिती घेतली आता आपण घेऊया साधुपिंडाविषयी माहिती साधुपिंड साधुपिंड ज्याला इंग्लिशमध्ये पॅन क्रियाज असे म्हणतात साधुपिंडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात पॅन क्रियाज असे म्हणतात आता साधुपिंड हे खूप महत्वाचं आहे कारण की साधुपिंडामधून जो काय साधुरस राहतो साधुपिंडामधून जो काय साधुरस राहतो त्याला द्विपिण असे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात इन्सुलिन असे म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात इन्सुलिन असे म्हणतात तर इन्सुलिनचं महत्त्वाचं कार्य असं की ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये आपल्या ज्या रक्तामध्ये ज्या वेळेस आ रक्तामध्ये जे काही साखरेचं प्रमाण असतं त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे काय करत असतं इन्सुलिन करत असतं आणि इन्सुलिन कशापासून स्रावत असतो तर इन्सुलिन हा साधुपिंडामधून स्रावत असतो लक्षात ठेवा इन्सुलिन कशामधून स्रावतो साधुपिंडामधून ज्यावेळेस हे इन्सुलिन स्रावण्यामध्ये अडथळे निर्माण होतात म्हणजे इन्सुलिन ज्यावेळेस स्रावत असतात आणि त्यामध्ये ज्यावेळेस अडथळे निर्माण होतात त्यावेळेस आपल्याला डायबिटीज होतो डायबिटीज म्हणजे काय साखर बिमारी होत असते त्यालाच आपण काय म्हणतो डायबिटीज असे म्हणतो तिथे कशाच्या कमतरतेमुळे होते तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे आणि प्रश्न असा पण विचारला जाईल की इन्सुलिनचा शोध कोणी लावला तर इन्सुलिनचा शोध हा फेड्रिक बेंटिंग या शास्त्रज्ञांनी शोध लावला कोण लावला फेड्रिक बेंटिंग या शास्त्रज्ञाने इन्सुलिनचा शोध लावलेला आहे लक्षात ठेवा हे जे चार पाचचे मुद्दे मी सांगत आहे जे विश्लेषण करत आहे विश्लेषण परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा आता पुढचा आपला मुद्दा आहे दाताचे चार प्रकार पडतात दाताचे किती प्रकार पडतात चार प्रकार पडतात आता दाताचे पहिला प्रकार आहे कृदंत दुसरा आहे सुळे तिसरा आहे उबदाडा आणि चौथा आहे दाढा असे चार प्रकार पडतात आता मानवाच्या आयुष्यामध्ये एकूण दोन वेळेस दात येतात मानवाच्या आयुष्यामध्ये किती दोन वेळेस दात येतात तर सुरुवातीचे जे आपले दात असतात लहान मुलाचे जे सुरुवातीला दात येतात येतात त्याला काय म्हणतात दुधे दात असे म्हणतात त्याला काय म्हणतात दुधे दात असे म्हणतात तर मग आता आपल्याला प्रश्न असा निर्माण होतो की ज्यावेळेस आपल्या आपण ज्यावेळेस छोटे असतो त्यावेळेस जे आपल्याला जे दात येतात त्याची संख्या किती असते आता त्याची संख्या वेगवेगळी असते ज्यावेळेस आपण बारा ते चौदा अटामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस हे दुधाचे दात पडतात आणि नवीन दात यायला सुरुवात होते लक्षात ठेवा तर ज्यावेळेस आपण सुरुवातीला जवळपास आपण सहा वर्षाचे पाच सहा वर्षाचे होत असतो त्यावेळेस आपल्याला दात येण्यामध्ये सुरुवात होते म्हणजे किती सहा महिन्याची किंवा याच्या सहा महिन्यापासून जे दात येण्याची सुरुवात होत असते लक्षात ठेवा तर मग आता हे दात जे येतात आपल्याला एकूण किती दात येतात सुरुवातीला वीस दात असतात सुरुवातीला किती वीस दात असतात आणि नंतर किती नंतर चौ बारा वर्षाच्या नंतर दात पडण्यामध्ये सुरुवात होते त्यावेळेस किती बत्तीस दात येतात म्हणजे खालच्या चा याच्यामध्ये सोळा आणि वरच्या याच्यामध्ये सोळा म्हणजे ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस दुधाचे दात आपल्याला वीस असतात प्रश्न असा विचारला जाईल की मानवाला सुरुवातीला जे दात येतात त्याला दुधाचे दात असे म्हणतात याची संख्या किती असते तर याची संख्या किती असते वीस असते आणि ज्यावेळेस माणूस प्रौढ होतो किंवा मोठा होतो त्यावेळेस माणसामध्ये किती बत्तीस दात असतात म्हणजे असेच आयुष्यामध्ये पहिल्यांदा तीस आणि नंतर वीस असे एकूण किती दात आहेत तर माणसं असं एकूण किती दात आहेत माणसाच्या आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात तर माणसाच्या आयुष्यामध्ये एकूण बावन्न दात येतात प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा हो, मानवामध्ये एकूण किती बावन्न दात आयुष्यामध्ये आपल्या येत असतात लक्षात हो, ठेवा आणि सुरुवातीला जे दात येतात ते पडल्याच्यानंतर जे दात येतात ते कायमस्वरूपी दात असतात म्हणजे ते दात पडल्याच्या नंतर परत मानवाला दात येत नाहीत लक्षात ठेवा म्हणजे मानवाच्या आयुष्यामध्ये फक्त दोनच वेळच दात येतात आणि या अनुषंगाने एक दुसरा एक मुद्दा सांगतो तुम्हाला परीक्षेचा भूमुख मुद्दा आहे की जो की जो लहान मुल ज्या जन्मतं त्यावेळेस लहान मुलामध्ये किती हाडे असतात हा सुद्धा प्रश्न विचारला आहे ज्यावेळेस लहान मूल जन्मतं त्यावेळेस लहान मुलामध्ये एकूण तीनशे हाडे असतात किती हाडे असतात तीनशे हाडे असतात आणि ज्यावेळेस मग मूल हा ज्यावेळेस मोठं मोठं होत असतं त्यावेळेस त्याचे जे हाडं जे असतात ते जुटतात आणि अशी हाडं जुटून त्यावेळेस प्रौढ माणसामध्ये किती हाडे असतात तर दोनशे सहा हाडे असतात म्हणजे सुरुवातीला तीनशे हाडे असतात मग आता आपण जी टाळू म्हणतो पा टाळू जी पडलेली असते ती सुरवातीला मानस होता म्हणजे जिथे जिथं जिथं जॉईंट आहे त्यावेळेस अगोदर काय जुटलेले नसतात ते वेगवेगळे भाग असतात त्यामुळे तीनशे हाडे असतात म्हणून ज्यावेळेस आपला जसा जसा विकास होतो जसं लहान मूल मोठं होत असतं तसे ते हाडं जुटतात आणि ते हाडं एकमेकात जुटले जाऊन दोनशे सहा हाडे एंडिंगला आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात म्हणजे प्रौढ माणसामध्ये दोनशे सहा हाडे असतात तर लहान मुलामध्ये तीनशे हाडे असतात हा सुद्धा प्रेक्षेला प्रश्न विचारलेला आहे तर चला पुढचा मुद्दा पाहू ग्रंथीचे प्रकार आता पचन ग्रंथीचे प्रकार पाहिले आपण तर पहिले हे प्रकार लाळ ग्रंथी लाळ ग्रंथीच्या एकूण तीन जोड्या असतात आपण या अगोदरच पाहिले लाळ ग्रंथीच्या किती तीन जोड्या असतात हा सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारला आहे यामध्ये जेवढे काय मुद्दे मी समाविष्ट केले ते पूर्ण मुद्दे हे परीक्षेला आलेलेच आहेत यापुढे आणि इथून पुढे सुद्धा हेच मुद्दे वारंवार परीक्षेला विचारले जातात कारण की परीक्षाभिमुख या ठिकाणी आपण पाहतो कुठलाही मुद्दा असा नाही की जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही लक्षात ठेवा आता यकृत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी हा सुद्धा प्रश्न कुठल्याही मागच्या तुम्ही पहा हा प्रश्न तुम्हाला हमकास पाहायला भेटेल म्हणजे भेटेल आरोग्याच्या याच्यामध्ये आरोग्य असो किंवा कुठली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची परीक्षा असो ह्या स्वरूपाचे प्रश्न विचारतात मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे लक्षात ठेवा आता पुढं पाहिलं जर आपण पित्ताशे आता पित आशे आशे या कृताचा जे खालचा भाग असतो त्याला पित्ताशे असे म्हणतात यामध्ये पित्त साठवलं जाईल या अगोदरच आपण याचं विश्लेषण केलं याचं पित्त साठवलं जातं याच्यामध्ये पन्नास घनमीटर हे पित्त साठवत असतं लक्षात ठेवा आणि पित्त हे मेत पचनाशासाठी मदत करत असतं आता साधूपिंड सुद्धा याविषयी आपण माहिती घेतली साधूपिंडामधून द्विपिंड स्रावत असतो त्याला काय म्हणतात इन्सुलिन असे म्हणतात आणि ते आपल्या रक्तामध्ये जी काही साखर असते त्यावर नियंत्रण करण्याचं कार्य करते आणि ज्यावेळेस या साधुपिंडमधून आपला इन्सुलिन स्रावणे बंद होते त्यावेळेस माणसाला डायबिटीज म्हणजे कुठला रोग होतो डायबिटीज म्हणजे आपल्याला साखर बिमारी हा रोग होत असतो लक्षात ठेवा आता पुढचा मुद्दा आपण मानवी आहारातील घटक आता मानवी आहारातील घटक जर पाहिला पा, शरीराच्या वाढीसाठी सकस आहाराची गरज असते मानवी शरीराच्या वाढीसाठी कशाची गरज असते सकस या ठिकाणी मी काय म्हणलं सकस सकस हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा सकस म्हणजे की ज्यामध्ये सैनिक दे प्रथिने जीवनसत्व क्षार आणि पाणी याचं योग्य प्रमाणामध्ये याचं योग्य प्रमाणामध्ये ज्या आहारामध्ये समावेश होतो त्या आहाराला सकस आहार असे म्हणतात आणि जो दैनंदिन जीवनामध्ये आपण आहार घेतो त्या म्हणजे आहाराचं महत्त्वाचं काय आहे आपण जर आहार जर घेतला नाही तर आपल्या शरीराचा विकास होणार नाही विकास होणार नाही म्हणजे आपल्या शरीराला विविध प्रकारचे आजार जळतील आणि आपला हा जीवन जगण्याचा जो काळ आहे तो हा अल्पावधीमध्ये संपुष्टात येणार आहे असा हा कालावधी असतो त्यामुळे आपल्या शरीरासाठी आहार हा खूप महत्त्वाचा आहे आणि आहार म्हणजे तर त्यामध्ये सकस आहार असला पाहिजे सकस म्हणजे ज्यामध्ये कार्बोदके सिनिग्ध पदार्थ याचा समावेश असला पाहिजे आता महत्त्वाचा मुद्दा येतो की आहारामध्ये जे आहारामध्ये जो आपला अन्न अन्न होतं आहारामध्ये ज्याचा समावेश होतो अन्नाचा आणि सकस आहारामध्ये समावेश होतो असतो त्याचे दोन प्रकार पडतात कार्बोदी कार्बोदोनिक पदार्थ आणि अकार्बोदोनिक पदार्थ लक्षात ठेवा आता कार्बोद कार्बोदोनिक म्हणजे कार्बोदके शिनिकद पदार्थ प्रथिने जीवसत्व यांचा समावेश होतो आणि अकार्बनी पदार्थामध्ये क्षार आणि पाणी यांचा समावेश होत असतो तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिले पा कार्बनी पदार्थामध्ये येतो आपलं कार्बोदके तर कार्बोदकेची विशेषता अशी की मानवी शरीर आपण दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना आपल्या शरीराला जेवढी काही ऊर्जा लागते त्यापैकी जवळपास नव्वद टक्के ऊर्जा ही कार्बोदकापासून भागवली जाते जास्तीत जास्त ऊर्जा कशापासून भागविली जाते दे, कार्बोदकापासून जास्तीत जास्त ऊर्जा भागविली जाते त्यानंतर सिनिग्ध पदार्थ आहे सिनिग्ध पदार्थ म्हणजे दूध तूप याचा यामध्ये समावेश होतो आता परथिने परथिनाचे महत्त्व असे की प्रथिने हे आमिन अंमलापासून बनलेले आहेत प्रथिने कशापासून बनलेले आहेत परथिने हे आमिन अंमलापासून बनलेले आहेत तर प्रथिनाचं महत्त्व काय आपल्या शरीर बांधणीसाठी हे प्रथिनाचं महत्त्वाचं कार्य असते आपल्या शरीराचे जर पाहिले तर आपण नख आणि केस हे कशाचे बनलेले आहेत प्रथिनापासून बनलेले आहेत तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जा जाईल की आपल्या शरीरामध्ये नख आणि जे केस आहे ते कशापासून बनलेले आहेत मग तुम्हाला येईल कार्बोदके संयुक्त पदार्थ प्रथिने आणि जीवनसत्व तर ते कशापासून बनलेले आहेत नख आणि केस तर हे प्रथिनापासून बनलेले म्हणजे जीवन आपलं जे शरीर आहे शरीर बांधणीसाठी महत्त्वाचं जे कार्य करत असेल तर ते काय करते कार ते तर ते काय करत प्रथिने आपलं शरीर बांधणीसाठी महत्त्वाचं कार्य करत असते काय करत असते प्रथिने लक्षात ठेवा आणि जीवनसत्वे काय करतात जीवनसत्वे आपल्या शरीराला संरक्षण निर्माण करतात जीवनसत्वे आपल्या शरीराला काय करतात संरक्षण निर्माण करत असतात लक्षात ठेवा मग जीवनसत्वामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात जीवनसत्वाचे पाण्यामध्ये विरगळणारे जीवनसत्व आणि मेदामध्ये म्हणजे शिणिक्दामध्ये विरगळणारे जीवनसत्व तर पाण्यामध्ये जी विरघळणारे जीवनसत्व फक्त दोनच आहेत ते कुठले ब आणि क ब आणि क ब आणि क ही जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी जीवनसत्व तुम्हाला प्रश्न प्रश्न असा जाईल खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतात तर पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे कुठली ब आणि क ही जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळणारी यालाच इंग्रजीमध्ये बी आणि सी असे सुद्धा म्हणतात हे जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळणारे आहेत लक्षात ठेवा जे बाकीचे जे उरलेले काही जीवनसत्व आहेत ते मज मग मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहेत आता पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्वाचं आधिक्य जरी शरीरामध्ये निर्माण जरी झालं तर म्हणजे आता जे पाण्यामध्ये विरघळतात ते जीवनसत्व शरीरामध्ये त्याचं आधिक्य कधीच निर्माण होत नाही त्याचं कारण असं की ज्यावेळेस जे जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतात ते जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये अधिक जर झाले तर ते लघवीद्वारे आपल्या शरीराबाहेर टाकले जातात म्हणजे त्याचे जर अधिक जरी प्रमाण झालं तरी त्याचा काही इफेक्ट होत नाही कारण की ते आपल्या लघवीद्वारे बाहेर टाकले जातात परंतु जे काय अ ड ई आणि के अ ड ई आणि के ही जीवनसत्वे आहेत या जीवनसत्वाचं जर शरीरामध्ये अधिक प्रमाण जर झालं तर त्याचा शरीर वाईट प्रमाण वाईट इफेक्ट होत असतो लक्षात ठेवा त्यामुळे काय जे जीवनसोबत पाण्यात विरघळतात त्याचा शरीरावर कुठल्याही प्रकारचा वाईट वाईट इफेक्ट निर्माण होत नाही आता अकार्बनी पदार्थामध्ये जर पाहिले तर आपण क्षार आणि पाणी अकार्बनी पदार्थामध्ये क्षार आणि पाण्याचा समावेश होतो आता, आता क्षार म्हणलं तर मानवी शरीरासाठी चोवीस शाराची आवश्यकता असते किती चोवीस शाराची आवश्यक आता, आता क्षार कुठून भेटतात तर क्षार आपल्याला पाण्यापासून भेटत असतात लक्षात ठेवा पाण्यापासून क्षार भेटतात आणि हे पाणी पाणीचं महत्त्वाचं कार्य काय आपल्या शरीरामध्ये कुठलीही क्रिया करण्यासाठी पाण्याचं महत्त्वाचं कार्य असतं लक्षात ठेवा पाणी जर शरीरामध्ये नसेल तर शरीरामध्ये आता शरीरामध्ये आपण जे अन्न खातो आणि आपल्या सर्व पेशीसाठी पाण्याची आवश्यकता असते पाणी काय करतं आपलं पाणी हे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये जे ऑक्सिजन आहे पाण्यापासून आपल्याला ऊर्जा मिळत नाही परंतु जो पाण्यामध्ये जो अक्षन ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या पेशीला जिवंत ठेवण्याचं कार्य हा पाण्यामधले जो ऑक्सिजन असतो तो कार्य करत असतो आता तुम्ही जर एक तुम्हाला प्रयोग सांगतो तुम्ही काय करा पाणी गरम करा पाणी गरम केल्याच्यानंतर त्याला उकळू द्या आणि थंड करा थंड केल्याच्यानंतर त्यामध्ये तुम्ही माशी सोडा माशी आता पाण्यामध्ये जिवंत राहते लक्ष ठेवा माशी पाण्यामध्ये जिवंत राहते परंतु तुम्ही जर पाणी गरम केलं गरम केल्याच्यानंतर त्या पाण्याला थंड होऊ दिलं आणि त्यामध्ये जर माशी सोडली तर माशी त्यामध्ये वाचत नाही लक्षात ठेवा त्याचं कारण असं की पा ज्यावेळेस आपण पाणी तापू त्यामुळं पाण्यामधला जो ऑक्सिजन असतो तो निघून जात असतो लक्षात ठेवा पाण्यामधला जो ऑक्सिजन असतो तो निघून जातो किंवा त्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळं माशी पाण्यामध्ये जर सोडली तर ती माशी कशाच्या साहाय्याने श्वास घेत असते प्रश्न असा पण विचारला जे मासे असतात पाण्यामधल्या जे मासे असतात ते कशाच्या साहाय्याने श्वसन करत असतात तर त्या कल्ल्याच्या साहाय्याने श्वसन करीत असतात म्हणजे तुमच्या लक्षात आलं का पाणी गरम केल्याच्यानंतर माशी पाण्यास सोडली तर ती जी श्वास कल्ल्याच्या साहाय्याने जे श्वास घेते जे ऑक्सिजन घेते शरीरामध्ये तो ऑक्सिजन तिला पाण्यामधून मिळणार नाही त्यामुळे ती मा ती माशी त्या ठिकाणी मरणार आहे म्हणजे पाण्याचं महत्वाचं शरीराचं पा, सजीवासाठी पाण्याचं महत्त्वाचं कार्य काय तर पाणी हे मानवाच्या शरीराला ऊर्जा पुरवण्याचं कार्य करत असतं लक्षात ठेवा पाण्याला कॉलरी मूल्य नसल्यामुळे पाणी हे आपल्याला ऊर्जा पुरवत नाही परंतु पाणी हे आपल्याला ऑक्सिजन पुरवत असतं लक्षात ठेवा पुढचं आहे आपलं आता एक ग्रॅम कार्बोदकापासून आपल्याला चार किलो कॅलरीज ऊर्जा मिळते एक ग्रॅम कार्बोदकापासून एक ग्रॅम कार् परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात आय एम पी हा मुद्दा आहे लक्षात ठेवा एक ग्रॅम कार्बोदकापासून चार किलो कॅलरीज ऊर्जा मिळत असते प्रश्न तुम्हाला असा विचारला जाईल की मानवामध्ये जी काय ऊर्जा मिळते ती कशामध्ये मोजली जाते म्हणजे मानवाची जी ऊर्जा मापण्याचं एकक कुठलं आहे किंवा मानवाची ऊर्जा मापण्याचं साधन कुठलं आहे तर ते कुठलं आहे कॅलरीज मानवाच्या शरीरातील ऊर्जा ही कॅलरीजमध्ये मोजली जाते लक्षात ठेवा कशामध्ये मोजली जाते कॅलरीजमध्ये मोजली जाते आणि एक एक ग्रॅम कार्बोदकापासून आपल्या चार किलो कॅलरीज ऊर्जा मिळत असते एक ग्रॅम कार्बोदकापासून आपल्याला चार किलो कॅलरीज ऊर्जा मिळत असते महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा आपण जे या ठिकाणी जे विश्लेषण करत आहोत विश्लेषणात्मक ज्या स्वरूपाची जी आपण माहिती पाहत असू ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आणि ज्या जे हे विश्लेषण आहे जे मागच्या जे प्रश्नपत्रिका आहे त्याच्या आधारावरच आपण हे विश्लेषण करत आहोत जर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर याच्या बाहेरचा कुठलाही प्रश्न तुम्हाला दिसणार नाही कारण की आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये हे आरोग्यावर जे प्रश्न विचारले जातात हे प्रश्न वारंवार विचारलेले असतात आणि हेच प्रश्न हे महत्वाचे आहेत दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आणि हे आरोग्याशी संबंधित असल्यामुळे हे प्रश्न विचारले जातात आता प्रथिने आता परथिनाविषयी जर आपण माहिती पाहिली तर परथिने अमिनो अमलापासून बनलेले असतात प्रश्न असा विचारला जाईल की मानवी शरीराच्या बांधणीसाठी जे प्रथिने असतात ते कशाचे बनले असते कशाचे अमिनो अमलापासून बनलेले असतात कशापासून बनलेले असतात ॲमिनो आम्लापासून बनलेले असतात किती वीस ॲमिनो आम्लापासून बनलेले असतात किती वीस ॲमिनो आम्लापासून बनलेली असतात आता एक ग्रॅम प्रथिनापासून तुम्हाला सहा किलो कॅलरीज ऊर्जा मिळते किती एक ग्रॅम प्रथिनापासून सहा किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते आता एक ग्रॅम कार्बोदकापासून चार किलो कॅलरीज ऊर्जा मिळत होती तर एक ग्रॅम प्रथिनापासून आपल्याला सहा किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळत असते लक्षात ठेवा हे जे दोन मुद्दे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे एक ग्रॅम एक ग्रॅम कार्बोदकापासून चार किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते आणि एक ग्रॅम प्रथिनापासून सहा किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळत असते लक्षात ठेवा आता जीवनसत्व जीवनसत्व जर पाहिलं तर जीवनसत्वाचा शोध कोण लावला तर जीवनसत्वाचा शोध फुंक या शास्त्रज्ञाने लावला कोण लावला जीवनसत्वाचा शोध हा फुंक या शास्त्रज्ञाने लावला जीवनसत्वाचा शोध फुंक या शास्त्रज्ञाने लावलेला आहे लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा आहे परीक्षेला विचारला जातो की जीवनसत्वाचा शोध कोण लावला तर फुंक या शास्त्रज्ञांनी जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे आता जीवनसत्व काय अ ब कड ई आणि के जीवनसत्व किती आहेत अ ब कड ई आणि के म्हणजे जीवनसत्व किती सहा प्रकारचे जीवनसत्वे आहेत यामध्ये जर दोन प्रकार आहेत मग पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कुठली मेदात विरघळणारी जीवनसत्व सत्व कुठली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा की पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कुठली आहेत लक्षात ठेवा पाण्यात विरघळणारी बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे यामधला प्रत्येक मुद्दा हा परीक्षेला विचारलेला आहे आणि यावर प्रश्न हमकास विचारले जातात लक्षात ठेवा आता पाण्यात विरघळणारी जीवनसत्व जर म्हणजे ब आणि क ही पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आहे तरी पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा आता मेदात विरघळणारी जीवनसत्व जर पाहिलीत अ ड ई आणि के ही मेदात विरघळणारी जीवनसत्व आहेत लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा आहे तर चला पुढचा मुद्दा पाहूयात आता पुढचा मुद्दा आहे आपला रोग आणि त्या संबंधित अवयव म्हणजे कुठल्या अवयवास कुठला रोग होतो म्हणजे आपल्या शरीराचे जे काही विविध पार्ट आहे त्याला पार्टला कुठले आजार होतात तर आपण या ठिकाणी जर पाहिलं एन सी टी लिस एनसीटीलीस हा आजार आपल्या मेंदूला होतो एनसीटीलीस हा आजार आपल्या मेंदूला होत असतो प्रश्न असा विचारला जाईल की एनसीटीलीस हा आजार कुठल्या भागास होतो तर एनसीटीलीस हा आजार मेंदू या भागास होत असतो आता क्षयरोग क्षयरोग म्हणजे टीबी ट्युबरक्लोसिस याला ट्युबरक्लोसिस असे म्हणतात तर क्षयरोग कशाला होतो तर क्षयरोग आपला फुफ्फुसाला होत असतो परीक्षेला जर विचारलं क्षयरोग कशाला होतो तुम्हाला चार ऑप्शन झाले फुफ्फुस हाडाचे सांदे आणि कंबर तर लक्षात ठेवा क्षयरोग हा हाडाचे सांधे फुप्फुस आणि कंबर या तिन्हीला सुद्धा होत असतो परंतु क्ष क्षयरोग होण्याचं जास्तीत जास्त प्रमाण हे फुप्फुसाला होत असतं कशाला होत असतं क्षयरोग हा जास्तीत जास्त नव्वद टक्के क्षयरोग हा फुप्फुसालाच होत असतो क्षयरोग म्हणजेच टीबी तर टीबीया रोगाची जीवजंतू कोणी सदल तर टीबी हा जीवाणूजन्य रोग आहे जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियापासून होणारा रोग आहे आणि या रोगाचा शोध कोण लावला तर रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी या रोगाचा शोध लावलेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पुढचा आहे आपला निमोनिया तर निमोनिया कशाला होतो निमोनिया हा सुद्धा फुफ्फुसालाच होत असतो पुढचा आपला मेनिन्झायटिस मेनिन्झायटीस हा मेंदूला होणारा आजार आहे मेनिन मेनिन्झायटीस कशाला होणारा आजार आहे मेनिन्झायटीस हा मेंदूला होणारा आजार आहे आणि फ्लोरोसिस फ्लोरिशिस हा सुद्धा छातीला होणारा आजार आहे फ्लोरिसिस कशाला होतो छातीला होणारा आजार आहे तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की फ्लोरसिस हा खालीलपैकी मानवाच्या कुठल्या अवयवास होणारा आजार आहे तुम्हाला येईल मेंदू यकृत छाती आणि फुफ्फूस तर तुम्हाला तुम्हाला उत्तर त्याच्यातलं निवडा निवडता आला पाहिजे म्हणजे फ्लोरिशिस हा कशाला होतो तर फ्लोरिसिस हा छातीला होणारा आजार आहे लक्षात ठेवा पुढचा आहे आपला कावीळ काविळ हा कशाला होतो कावीळ हा यकृताला होणारा आजार आहे कावीळ कशाला होतो कावीळ हा यकृताला होतो तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की काविळ या आजारामध्ये शरीराचा कुठला भाग प्रभावित होतो काविळे आजार पता प्रश्न विचारण्याचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं प्रश्न असा पण विचारला जाईल कावीळ हा कुठला अवयव असतो प्रश्न असा पण विचारला जाईल की कावीळ कावीळ या आजारामध्ये मानवी शरीरातला कुठला भाग हा प्रभावित होत असतो तर काविळामध्ये मानवी शरीरातला यकृत हा भाग प्रभावित होत असतो कुठला यकृत हा भाग प्रभावित होत असतो प्रश्न कशा स्वरूपाचा जरी विचारला तरी पण तुम्हाला हे जर मुद्दे क्लिअर असतील तर प्रश्न तुमचा चुकणार नाही लक्षात ठेवा आता डाय रोमॅन्टिझम रोमॅन्टिझम हा रोग कशाला होतो तर रोमॅन्टिझम हा रोग हाडाचे जे सांधे असतात त्याला हा रोमॅन्टिझम so, हा रोग होतो कसला रोमॅन्टिझम हा रोग कशाला होतो तर हाडाचे सांधेला याला होतो आता पुढचा आहे आपला कंजक्टिव्हिटीज कंजक्टिव्हिटीज हा डोळ्याला होणारा आजार आहे कंजक्टिव्हिटीज कशाला डोळ्याला होणारा आजार आहे लक्षात ठेवा पुढचा आजार आहे आपला फायब्रोसिस फायब्रोसिस कशाला होतो तर फायब्रोसिस हा फुप्फुसाला होणारा आजार आहे फायब्रोसिस कशाला होणारा आजार आहे फुप्फुसाला होणारा आजार आहे आता ग्लुकोमिया ग्लुकोमिया जर पाहिलं तर आपण ग्लुकोमिया सुद्धा डोळ्याला होणारा आजार आहे ग्लुकोमिया कशाला होतो डोळ्याला होणारा आजार आहे आणि मधुमेह मधुमेह म्हणजे डायबिटीज मधुमेह म्हणजे काय डायबिटीज हा कशाच्या अभावामुळे होतो तर इन्सुलिनच्या अभावामुळे डायबिटीज हा रोग होत असतो लक्षात ठेवा आणि हा मानवी शरीराच्या कुठल्या अवयास होतो तर पानथरी मानवी शरीराच्या पाथरी अवयवास होत असतो पुढचा आपला डायप्थेरिया डिप्थेरिया हा गळ्याला होत असतो डिप्थेरिया कशाला होतो गळ्याला होतो म्हणजे डिप्थेरिया आपल्या शरीराचा कुठला भाग प्रभावित करतो तर गळा हा भाग प्रभावित करत असतो आता गलगंड गलगंड कशाला होतो तर गलगंड हा थायरॉईड ग्रंथीला होतो गलगंड म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो गलगंडे आजार आपल्या भाषेमध्ये गळसुटे आले असे म्हणतो गलगंड म्हणजेच गळसुट्या तो कशाला होता थायरॉइड ग्रंथीला होता थायरॉइड ग्रंथी कुठे असते तर थायरॉइड ग्रंथी ही आपल्या मानेच्या जे ही मानेचे जे दोन भाग असतात या साईडच्या भागामध्ये थायरॉइड ग्रंथी असते आणि थायरॉइड ग्रंथीलाच ॲडमचे ॲपल सुद्धा म्हणतात थायरॉइड ग्रंथीला काय म्हणतात ॲडमचे ऍपल असे म्हणतात आणि लक्षात ठेवा थायरॉइड ग्रंथीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असे की थायरॉइड ग्रंथी ही चौदा वर्षाच्या नंतर क लहान होत जाणारी ग्रंथी कुठली असेल मानवी शरीरातील एकमेव ग्रंथी म्हणजे ती म्हणजे थायरॉइड ग्रंथी आहे थायरॉइड ग्रंथी ही चौदा वर्षाच्या नंतर लहान होत जाणारी ग्रंथी आहे लक्षात ठेवा था, थायरॉइड ग्रंथी आणि थायरॉइड ग्रंथीला ज्या वेळेस गलगंड होतो ज्यावेळेस तारुण्य अवस्थेत किंवा ज्यावेळेस आपण प्रौढ अवस्थेमध्ये जातो आणि प्रौढ अवस्थेमध्ये गेल्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला थायरॉइड ग्रंथीला जर सूज आली आणि ही जर बऱ्याच कालावधीपर्यंत जर राहिली तर माणूस हा न माणूस हा नपुसक होतो नपुसक होतो म्हणजे काय होतो त्याला मूलबाळ पैदा होत, होत नाही लक्षात ठेवा कशामुळे थायरॉइड ग्रंथीला जर सूज आली प्रौढ अवस्थेमध्ये तर माणूस हा नपुसक होऊ शकतो लक्षात ठेवा प्रश्न असा पण विचार खालीपैकी कोणत्या ग्रंथीला सूज आल्याच्या नंतर प्रौढ अवस्थेमध्ये आणि तो आजार जर बऱ्याच काळ जर राहिला तर हा माणूस हा नपुसक होऊ शकतो तर कुठली ग्रंथी ती थायरॉइड ग्रंथी आहे महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा चला पुढचा घटक पाहूयात आता पुढचा आहे आता रोग आणि त्यावर प्रतिबंधात्मक औषध आता काय पाहिलं आपण याच्या अगोदर पाहिलं रोग कुठल्या होतात मानवी शरीराच्या आता आप पाहूत आपण रोग आणि त्यावर कुठल्या प्रकारचे औषध वापरले जातात हा पण प्रश्न विचारला जातो हा प्रश्न पहा कुष्ठरोग कुष्ठरोगावर कोणत्या डेप्सोन गोळ्या आणि रिफिमसिन हे औषध कशा वाप कुष्ठरोगावर वापरलं जातं प्रश्न असा विचारला डिप्सॉन गोळ्या आणि रिफापसिन आणि क्लोरोमायझिन हे औषध कशावर वापरलं तर हे औषध हे कुष्ठरोगावर वापरले जाते कुष्ठरोगाची विशेषता अशी की कुष्ठरोग हा अनुवंशिक रोग नाही लक्षात ठेवा कुष्ठरोग हा अनुवंशिक रोग नाही आता अनुरोग अनुवंशिक म्हणजे कसा की जो एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जाणारा रोग नाही कुष्ठरोग हा अनुवंशिक रोग नाही लक्षात ठेवा कुष्ठरोग हा अनुवंशिक रोग नाही तर कुष्ठरोगाची विशेषता सांगायची म्हणजे कुष्ठरोगाचा शोध लावला हॅन्सन कोणी लावला नॉर्वेचा जो शास्त्रज्ञ होता याने अठराशे त्र्याहत्तरमध्ये नॉर्वेचा जो शास्त्रज्ञ होता याने अठराशे अठराशे त्र्याहत्तरमध्ये हॅन्सन या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचा शोध लावला आणि त्यामुळेच या रोगाला हॅन्सनचा रोग असे सुद्धा म्हणतात परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की कुष्ठरोगाचा शोध कोणी लावला तर रोगाचा शोध हॅन्सन या शास्त्रज्ञाने लावला हॅन्सन या शास्त्रज्ञ कुठल्या देशाच होता नॉर्वे देशाचा होता आणि त्यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये कुष्ठरोगाचा शोध लावला प्रश्न असा सुद्धा विचारला जाईल की खालीलपैकी कुठल्या आजाराला हॅन्सनचा रोग असे म्हणतात तर कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग असे म्हणतात <rareouring> तर कुष्ठरोगाचे सुद्धा तीन स्टेप असतात कुष्ठरोगाच्या किती तीन स्टेप असतात तर प्रथम अवस्थेमध्ये आपल्या शरीरावर जो लहानसा चट्टा येतो लहानसा चट्टा येतो आणि तो चट्टा हा संवेदनशील नसतो म्हणजे असंवेदनशील असतो असंवेदनशील म्हणजे असा की आपल्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी चट्टा येतो त्या भागाला आपण चिमटा जरी घेतलं तर ती कुठल्याही प्रकारची जाणीव होत नाही म्हणजे असंवेदनशील होतो आणि कुष्ठरोगाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये आपल्या शरीराचे जे बोटं आहेत ते बोटं गळण्यास सुरुवात होते लक्षात ठेवा ते बोटं गळण्यास सुरुवात होत असते कुष्ठरोगाची ही विशेषता आहे पुढचा आपला हिवताप हिवताप म्हणजे त्याला आपण मलेरिया असे म्हणतो मलेरिया रोगाची विशेषता अशी की मलेरिया हा आपला प्लाझ्मोडियम व्हायवॉक्सी प्लाझमोडियम व्हायवॉक्सी ही जीव ही जी मादी म्हणजे हा जो मादी असतो तो चावल्याच्या नंतर आपल्याला हिवताप होतो आणि हिवतापाचा आधीशियन काळ हा दहा ते चौदा दिवसाचा असतो लक्षात ठेवा आणि हिवतापामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये तांबड्या पेशीचा नाश होतो तर ज्यावेळेस वेळेस प्लाझ्मोडियम हॉयवॉक्स ही नावाची जी मादी आपल्याला ला चावते त्यावेळेस ही मादी चावल्याच्या आपल्या शरीरामध्ये जे काही जे जीवात्या जी काही जी आपल्या प्लाझ्मोडियम हॉयवॉक्स जे काय जे हिवताफ होण्यासाठी जे जीवन असतं आपल्या शरीरामध्ये सोडते आणि ते आपल्या पिलेहेमध्ये वाढतात पिलेमध्ये वाढल्यामुळे काय होतं पिलेहेची वाढ होते आणि ती पिलेहा फुटते पिलेहा फुटल्यामुळे काय होतं आपल्या तांबड्या पेशीचा यामध्ये नाश होत असतो यामध्ये कु मग हिवतापावर कुठला औषध आहे तर हिव हिवता पावर आहे प्रोग्वालिन आणि क्लोरो क्वीन क्लोरोक्विन आणि प्रोग्वालिन हे वापरतात तर क्लोरोक्विन हे सिंकोना क्लोरो क्लोरोक्विन हे सिंकोना जे झाड आहे सिंकोना झाडाच्या सालीपासून बनविले जातं कुठल्या प्रश्न असा विचारला जाईल की हिवतापावर प्रभावी ठरलेले क्लोरोक्विन हे औषध खालीलपैकी कुठल्या झाडापासून बनवले जाते तर क्लोरोक्विन हे औषध क्लोरोक्विन हे औषध कुठल्या झाडापासून बनवले जातं तर शिकोना नावाच्या झाडापासून हे औषध बनविले जाते विद्यार्थी मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल याचं जे विश्लेषण तुम्हाला जर आवडत असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओला एक लाईक करा पुढचा आहे आपला मधुमेह तुम्हाला याच्या भाईचा कुठलाही प्रश्न जाणार नाही कारण की हे प्रश्न आपण मागच्या परीक्षा मागच्या जे प्रश्नपत्रिका आहे त्याचं विश्लेषण करूनच या ठिकाणी आपण हे हा भाग यामध्ये समाविष्ट केलेला आहे जो काही एवढा जो जो काही जो घटक यामध्ये समाविष्ट केलेला आहे हा पूर्ण परीक्षेचा आरोग्य विभागामध्ये ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेचा आढावा घेऊनच हा भाग आपण यामध्ये समाविष्ट केलेला आहे लक्षात ठेवा पुढचा आहे आपला मधुमेह मधुमेह म्हणजे डायबिटीज कशामुळे होतं तर इन्सुलिन आता मधुमेह ज्यावेळेस होतो त्यावेळेस इन्सुलिनचं औषध दिलं जातं शरीरामध्ये ज्यावेळेस इन्सुलिनची कमतरता होती त्यावेळेस आपल्याला मधुमेह हा रोग होतो मगची इन्सुलिनची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला इन्सुलिन नावाचं औषध दिलं जातं किंवा हे इंजेक्शन दिलं जातं लक्षात ठेवा आता पुढचं आहे आपला पोलिओ तर पोलिओ पोलिओ ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपल्याला साल्क रज लस दिली जाते कुठली लस दिली जाते साल्क पोलिओवर जी लस दिली जाते तिचं नाव काय साल्क पोलिओवर ज्या दोन लस दिल्या जाते एकीचं नाव आहे साल्क आणि दुसरीचं नाव आहे सॉबिन एकीचं साल्क आणि दुसरीचं सॉबीन तर सोबीन जी आहे ती तोंडावाटे दिली जाते तर पोलिओ हा रोग हा फक्त पाच वर्षाच्या आतील मुलालाच होतो आणि पोलिओ रोगाची विशेषता अशी की हा पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळतो लक्षात ठेवा पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळतो दुसऱ्या कशामध्ये दुसऱ्या कुठल्याही प्राण्यामध्ये हा आढळत नाही आणि पोलिओचा प्रसार हा विष्टेद्वारे होत असतो विष्ट म्हणजे जे ज्या मुलाला क पोलिओ झाले त्याची जी विष्ट असते त्याद्वारे हा पोलिओचा प्रसार होत असतो पाण्याद्वारे आणि पोलिओ पोलिओ विष्टेद्वारे प्रसार होत असतो लक्षात ठेवा आता पुढचा रोग आहे आपला कर्करोग कर्करोग म्हणजेच काय कॅन्सर आता कर्करोगावर दोन औषध वापरले जातं केमोथेरपी आणि रेडिओथेरपी कुठले केमोथेरपी आणि रेडिओथेरपी ही कर्करोगावर वापरली जाते कर्करोग म्हणजेच कॅन्सर तर जागतिक कर्करोग दिन कधी के साजरा केला जातो तर चार फेब्रुवारी हा दिवस कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो तर लक्षात ठेव कर्करोग आणि डायबिटीज हे रोग असंसर्गजन्य आहेत असंसर्गजन्य म्हणजे कसे परीक्षेला प्रश्न विचारला आहे की डायबिटीज आणि कर्करोग डायबिटीज आणि कर्करोग हा संसर्गजन्य आहे का तर डायबिटीज आणि कर्करोग म्हणजे क कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही संसर्गजन्य म्हणजे काय की ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे किंवा कॅन्सर झाले त्या व्यक्तीच्या संपर्कात जरी आपण आलो तरी आपल्याला कर्करोग किंवा डायबिटीज होऊ शकत नाही लक्षात ठेवा डायबिटीज आणि कर्करोग हे असंसर्गजन्य रोग आहेत लक्षात ठेवा आणि डायबिटीज हा डायबिटीज जर पाहिलं तर हा अनुवंशिक असलेला रोग आहे लक्षात ठेवा आता पुढचा रोग आपला क्षयरोग क्षयरोग म्हणजेच टीबी बी म्हणजे काय ट्यूबर क्लॉसिस असे म्हणतात तर त्यावर जे औषध वापरलं जाते हे ट्रिप ट्रिप्सो मायसिन ट्रिप्सो मायसिन हे औषध क्षयरोगावर वापरले जाते हा प्रश्न दोन हजार चौदामध्ये मध्ये तलाठी भरतीला नांदेडला विचारलेला प्रश्न आहे की क्षयरोगावर खालीलपैकी कुठले औषध प्रभावी आहे तर क्षयरोगावर प्रभावी औषध आहे ट्रिप्सो मायसिन हे क्षयरोगावर प्रभावी असणारे औषध आहे पुढचा आहे आपला विषमजोर विषमजोरावर जे प्रभावी औषध ठरले आहे ते कुठलं आहे क्लोरोमायसिटीन विषमज्वरावर कुठला औषध प्रभावी ठरले आहे तर क्लोरोमायसिटीन विषमजोर म्हणजेच आपला काय टायफाईड विषमजोर म्हणजेच टायफाईड त्यावर कुठला औषध प्रभाव आहे तर क्लोरोमायसिटीन आता विषमज्वरामध्ये होतं काय तर विषमज्वरामध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या तीन प्रकारच्या जे पेशी असतात रक्तामध्ये तीन प्रकारच्या पेशी असतात एक कुठं तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी आणि चपट्या पेशी तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी आणि चपट्या पेशी तर तांबड्या पेशीचं महत्त्वाचं कार्य काय तर तांबड्या पेशीचं महत्त्वाचं कार्य आहे की आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरविणं हे तांबड्या पेशीचं महत्त्वाचं कार्य आहे म्हणजे रक्ता जो रक्तद्वारे जो ऑक्सिजन सोसला जातो आणि तो आपल्या श सर्व शरीराच्या पेशी असतात त्यामध्ये पुरवण्याचं कार्य हे तांबडा म्हणजे आपलं तांबड्याचे रक्तपेशी त्या करत असतात तांबड्या रेखी पेशी कशामुळे त्या हिमोग्लोबिनमुळे त्याला तांबडा रंग प्राप्त होत असतो लक्षात ठेवा आणि पांढऱ्या पेशीचं महत्त्वाचं कार्य आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस विषाणू किंवा जीवाणू विषाणू किंवा जीवाणू आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतात तर त्यावेळेस त्या विषाणू किंवा जीवाणूला मारण्याचं कार्य किंवा त्याच्यावर हल्ला करण्याचं कार्य हे पांढऱ्या पेशी करत असतात म्हणून पांढऱ्या पेशीला आपण काय म्हणतात आपल्या शरीराचे सैनिक म्हणून कुठल्या पेशीला ओळखला जातो तर पांढऱ्या पेशीला आपल्या शरीराचं सैनिक म्हणून ओळखलं जातं आणि विषम या आजारामध्ये आपल्याला ज्या चपट्या पेशी असतात चपट्या पेशीचं महत्त्वाचं कार्य आपल्या शरीराला कुठं जर जखम झाली असेल आपल्या शरीराला कुठं जर जखम झाली असेल तर ती जखम भरून काढण्याचं किंवा आपल्या शरीरामधून जखम झाल्याच्या नंतर जो काही रक्त प्रवाह होतो हा रक्त प्रवाह थांबण्याचं कार्य कुठल्या चपट्या पेशी करत असतात कुठल्या चपट्या पेशी करत असतात लक्षात ठेवा मग ज्यावेळेस आपल्याला विषम जोर म्हणजे टायफाईड हा रोग होतो किंवा आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस टायफाईड हा रोग होतो त्यावेळेस आपल्या ह्या शरीरामध्ये चपट्या पेशी याचा प्रभाव कमी होत असतो लक्षात ठेवा पुढचा आहे कावीळ कावीळ हा जर पाहिला तर बी कावीळ कावीळ बी यामध्ये काय बी लसीकरण केलं जाते बी म्हणजे जे बी कॉम्प्लेक्स म्हणजे जे बी बीमध्ये किती आठ बी जीवनसत्वामध्ये एकूण आठ जीवनसत्वाचा समावेश होत असतो बी बीमध्ये मग बी टू बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह बी सिक्स बी सेवन बी नाईन आणि बी ट्वेल्व अशा त्यामध्ये समावेश होत असतो तर याची शास्त्रीय नावे आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत लक्षात ठेवा आता पुढचं आहे आपलं गॅग्रीन गॅग्रीन म्हणजे काय गॅग्रीन या औषध गॅग्रीन हा रोग जर झाला तर आपल्याला सल्फावर्गीय औषध दिले जाते कुठले सल्फावर्गीय औषध दिले जाते आणि गॅग्रीन गॅग्रीनचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असे की गॅग्रीनमध्ये एखाद्या आपल्या शरीराला जर पायाला जर गॅग्रीन झाला असेल तर महत्त्वाचा म्हणजे की ज्या भागाला गॅग्रीन झाला तो गॅग्रीन झाला असेल तर तो आपला तो, भागा एक एक जा तो, तो भाग हा निकामी होतो म्हणजे पायाला जर गॅग्रीन झाला असतं तर पायाचा एक एक पार्ट आपला गळून पडण्यास त्या ठिकाणी सुरुवात होत असते लक्षात ठेवा गॅग्रीन म्हणजेच काय गॅग्रीन म्हणजे एखादा आपल्या शरीराला गॅग्रीन जर झाला तर तो भाग सडत असतो गॅग्रीन म्हणजेच काय तो भाग सडणे याला गॅग्रीन असे म्हणतात तर त्यावर प्रभाव औषध कोतं आहे सल्फावर्गीय औषधाचा त्यामध्ये समावेश होतो आता धनुर्वाद डांग्या खोकला आणि घटसर्प आता लक्षात धनुर्वाद डांग्या खोकला आणि घटसर्प या आजारावर त्रिगुणी लस दिली जाते कुठली लस दिली जाते घटसर्प डांग्या खोकला या घटसर्प डांग्या खोकला आणि धनुर्वात यावर कुठली लस दिली जाते तर यावर त्रिगुणी लस दिली जाते तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजार त्यावर कुठल्या माणसाला आजार होतात आणि त्यावर कुठल्या प्रकारचे औषध वापरले जातात कुठला आजार हा मानवी शरीराच्या कुठल्या भागास होतो यावर अशा प्रकारचे आपण जे प्रश्न घेतलेले आहेत जर जे परीक्षाभिमुख या ठिकाणी आपण जी माहिती पाहिली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजू जे घंटीचं बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून अशा स्वरूपाचे जे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि लवकरात लवकर तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर लग विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही चॅनल लाईक केलं नसेल तर प्लीज चॅनलला आपल्याच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात पुढं भेट भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र